अखेर 7 दिवसांनी बेशक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय, पण या संपामुळे मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. शासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर मुंबईकरांचे हाल झाले नसते असं सचिन अहिर म्हणालेत. बेस्ट कर्मचाऱ्यांवर पुन्हा पुन्हा संपाची वेळ येऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी असंही सचिन अहिर म्हणालेत. विधान परिषदमध्ये मागणी या बेस्ट संप संपवावा म्हणून मी करण्याचं काम केलं होतं. शासनाने उत्तर दिलं पण कृतीतून काहीच केलं नाही. जर त्यावेळी शासनाने तातडीने लक्ष देण्याचं काम केलं तर आज 6 दिवस मुंबईकरांचे हाल झाले नसते. पण पुढे हे होणार नाही यासाठी पण देखील शासनाने पुढे दक्ष आणि लक्ष ठेवण्याचं काम केलं पाहिजे, जेणेकरून मुंबईकरांचे जे आज जे रांगा ज्या रांगा लागत आहेत, लोकांना जे होत आहेत ते पुढच्या काळामध्ये होऊ नये.